मी एकदा डेव्हलपमेंट प्लॅन आला होता मुंबईचा, त्यावेळेला मी एक सेमिनार घेतला होता मुंबईमध्ये, आणि त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की मी जे सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे, तरी मुद्दामून सांगणार आहे की प्रभू रामचंद्रांना वनवास झाला. वनवास झाल्यावरती ते तिकडनं अयोध्येतनं निघाले, मग ते दंडकारण्यामध्ये आले, ते सीतामाई लक्ष्मण, मग त्यांनी तिकडे एक कुटी बांधली. मग कुटी बांधल्यानंतर एके दिवशी सीतेला काहीतरी हरण आवडलं, म्हणून मग राम त्या हरणाच्या मागे धावले, मग ते हरण काहीतरी त्या रामाच्या आवाजात ओरडलं, मग लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव, मग लक्ष्मणाने एक ती लक्ष्मण रेषा काकली की याच्या बाहेर येऊ नको, मग लक्ष्मण गेला. मग एक म्हातारा माणूस आला, मग त्याने त्या सीतामाईला सांगितलं की मला भिक्षा दे, मग तो काय आत येईना, मग या बाहेर आल्या, मग यांनी पळवली, ते रावण होते. मग ते काय ते त्यांच्या त्या ह्याच्यातनं काय त्यांचं रथामधनं घेऊन चालले. मग तो जटायू आला, मग जटायूचा पंख छाटला, मग ते पुढे गेले, मग जटायूने सांगितलं रामाला की ते लंकेमध्ये गेलेत. मग जाताना मग ते वाली आणि सुग्रीव आणि मग हनुमान भेटले, मग ते सगळे वानरसेना भेटली, वानरसेनेतनं मग ते लंकेपाशी गेले. लंकेपाशी गेल्यावर त्यांनी तिकडे एक ब्रिज बांधला लंकेला, मग तो ब्रिज बांधून तिकडे सगळे गेले. मग त्या कुंभकर्णाला त्यांनी पहिल्यांदा मारला, मग त्याच्यानंतर रावणाला, मग रावणाला मारला. सीतामाईला घेऊन परत राम, प्रभू रामचंद्र 12 वर्षांनी अयोध्येला आले. एवढ्या वेळात बांद्रा वरळी सिलिंग बांधलंय. हा आपला सरकारचा स्पीड आहे, कळलं का? ज्याला आपण रामायण असं जे म्हणतो ते एका ब्रिजवर आटपले आम्ही. ही आपल्याकडची परिस्थिती. मी तुम्हाला सांगू ना, सगळं चुकलंय. म्हणजे हायवेला जाताना जे ट्रक्स पहिल्या रांगेत चाललेले असतात, जे तिसऱ्या लाईन मध्ये चालायचं असतं, तेही त्यांना कोणी सांगत नाही. पण काय काय सरकारी जी घरं बांधली जातात त्यात माणसं राहतात का कबुतर राहतात हेच कळत नाही. त्याच्यावरून सांगतो, लॉरी बेकर जे केरळमध्ये त्यांनी बांधलं ती वसाहत, त्या तिथली संस्कृती, परस्परावलंबित्व याला गृहित धरून बांधलं. कोणाची कोणाला गरज पडेल. आपल्याकडे खिलारी भूकंप झाला, तिकडे जी घरं बांधली आहेत ती म्हणजे ट्रान्झिट कॅम्प आहेत ते. हो ना. यातलं सगळ्यात उत्तम उदाहरण द्यायचं झालं ना तुम्हाला, तर आजही जर समजा तुम्ही पुणे दर्शन असेल किंवा मुंबई दर्शन असेल, मी मुंबई दर्शनचं मला माहिती आहे, कारण पुणे दर्शनचं मला काय दाखवतात मला माहिती नाही आहे. पण जर समजा तुम्ही मुंबई दर्शन या बसेसमध्ये गेलात, तर त्यातलं एक राज्य सरकारचं म्हणून काम म्हणून तारापूरवाला अॅक्वेरियम हे सोडलं, तर सगळ्या ब्रिटिशकालीन गोष्टी हे त्या मुंबई दर्शनमध्ये दाखवल्या जातात. नवीन एकही गोष्ट नसते. नवीनपैकी असलेली तारापूरवाला, शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि सलमान खानचं घर,